नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला न्याय. रामदास आठवले यांच्याकडून केंद्राची पाठराखण. अखेर तो घरी सुखरूप परतला. कहाणी कोरोना व्हायरसची. काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं म्हणून मुख्यमंत्री सुट्टीवर. देशाच्या अर्थसंकल्पावरून नितेश राणेंनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर. क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन. ऐतिहासिक वस्तूच्या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद. आता बातम्या सविस्तराने. केंद्रीय अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा न्याय देणारा अर्थसंकल्प असून दलित समाजाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शनिवार पेठेत पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी ते संवाद साधलाय. शरद पवार यांनी या बजेटबाबत नाराजी व्यक्त केली असली ती स्वाभाविक आहे, कारण ते विरोधी पक्षात आहेत. पण आपण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे आपल्या मागण्या द्याव्यात, त्याची पूर्तता करू, असे आठवले यांनी सांगितले. एल्गार परिषदेमध्ये कोणी नक्षलवादी आहे का याकरिता एनआयए हा तपास आपल्याकडे मिळावा याकरिता ही मागणी केली आहे. ती योग्य आहे, पण राज्य सरकारने पुन्हा एकदा एल्गारची चौकशी सुरू केली आहे, ती योग्य नाही, असं मत आठवले यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे येत्या 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे, पण भाजप सोबत येतील की नाही याची शाश्वती नाही, आणि भाजपाचा उद्देश एक असल्याचे आठवले यांनी सांगितले. हे बजेट मध्यम वर्ग असेल किंवा खालचा वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल अशा लोकांना दिलासा देणार अशा पद्धतीचं बजेट आहे. या देशातल्या शेतकऱ्यांना एक ताकद देण्याची या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. माझ्या मंत्रालयाचं जे बजेट आहे ते बजेट शेड्यूलचा जो प्लॅन आहे तो 85,000 कोटीचा आहे. त्यानंतर अपंग आणि जे वृद्ध लोक आहेत ते माझ्या मंत्रालयाचं बजेट 9,500 कोटीचं आहे. त्याचबरोबर आदिवासींचं बजेट 13,500 कोटीचं आहे. त्यामुळं या बजेटमध्ये दलित आदिवासींना योग्य पद्धतीनं न्याय दिलेला आहे, आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की हे बजेट जवळजवळ 2:40 आमच्या निर्मला सीतारामन यांनी बजेट वाचलेलं आहे, आणि हे बजेट जे आहे मोदी सरकारचं बजेट हे ताकदवार बजेट आहे, सगळ्या लोकांना न्याय देणारं बजेट आहे, आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारं बजेट अजिबात नाही आहे. म्हणजे महाराष्ट्राला जे जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी मी गडकरीजी आम्ही त्या ठिकाणी आहोतच आहोत, आणि त्यामुळं हे जरी मुख्यमंत्री म्हणाले असले की हे आमच्यावर अन्याय करणारं बजेट आहे, तरी हे बजेट महाराष्ट्राला अन्याय देणारं बजेट आहे. ज्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. रोड डेव्हलपमेंट आहे, रेल्वे आहे किंवा अशा पद्धतीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे, आवास योजना आहे, इतर ज्या योजना जनधन योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, अशा सगळ्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे. त्यामुळे हे बजेट एकदम महाराष्ट्राच्या विरोधात आहे असं अजिबात. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. या विषाणूवर जगभरातून संशोधन होत आहे, मात्र अद्याप नियंत्रण मिळवता आलं नाहीये. त्यामुळे चीनमध्ये उच्च शिक्षण व्यवसाय नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे. त्यातील एका विद्यार्थ्याला नायडू रुग्णालयातून आता डिस्चार्ज मिळालाय. MBBS चे शिक्षण घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमधून चीनला गेलेला सारंग शेलार हा विशेष विमानाने मायदेशी परतलाय. पुण्यातील नायडू रुग्णालयातील विशेष कक्षात त्याला दाखल करण्यात आले होते. सर्व तपासण्या केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 2 दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहिल्यानंतर सारंगला घरी सोडण्यात आलंय. त्याच्याशी केलेली ही बातचीत. यावेळी सारंग म्हणाला की चीनमध्ये शेनियांग या शहरात मी राहतो, ज्या शहरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे ते 1,800 किलोमीटर दूर आहे. शेनियांग या शहरात लागण झालेले 9 ते 10 रुग्ण होते. दरम्यान तिथे नवीन वर्षामुळे सुट्टी सुरू आहे, त्यामुळे तेथील नागरिक घाबरलेले आहेत. बाजारपेठांमध्ये नेहमी गर्दी असायची, मात्र या व्हायरसमुळे सर्व काही शांत आहे. तेथील अनेक दुकाने मार्केट बंद आहेत. दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नव्हत्या. अनेकदा तेथील नागरिक बाहेर येण्यास घाबरत असून मास्क लावून फिरत आहेत. नागरिकांच्या मनात भीती आहे, परिस्थिती खूप गंभीर आहे, असं सारंग म्हणाला. डॉक्टर माझी वैयक्तिक किरकोळ तपासणी करत असून घरात परतल्याने सुरक्षित वाटत असल्याचे तो म्हणतोय. और वहाँ पे अभी जो कोरोना व्हायरस स्टार्ट हुआ है तो उस डर के वजह से और फैमिली के डर के वजह से मतलब हमें लगा कि अपने कंट्री में रहना ज़्यादा सेफ है कभी भी, तो हम इसीलिए मैं अभी दो दिन पहले अपने कंट्री में आया हूँ डर एक कोरोना व्हायरस के डर के वजह से, और वैसे भी मेरी छुट्टियाँ चल रही थी इसलिए, ताकि अपने कंट्री में ज़्यादा सेफ रह सकते अपन. अभी वहाँ पर इलाज तो काफ़ी अच्छे तरीके से चल रहा है, क्योंकि वुहान जिस सिटी में कोरोना वायरस स्टार्ट हुआ है
उस सिटी वो सिटी तो पूरी तरह से बंद ही है, उसके साथ साथ और 10 से 11 सिटीज़ भी पूरी लॉकडाउन कर दी गई है। और हर सिटी से डॉक्टर्स की टीम जा रही है वापस, 100-150 डॉक्टर्स की टीम हर सिटी से जाती है वहाँ पे हेल्प करने के लिए, क्योंकि पेशेंट्स की संख्या बहुत ज़्यादा है और डॉक्टर्स कम पड़ रहे, इसलिए हर सिटी से मदद ली जा रही है। वहाँ की गवर्नमेंट पूरी तरह से कोशिश कर रही है कि वायरस के कंट्रोल में लाया जाए। वहाँ पे अभी एक हॉस्पिटल भी बनाया है जो कि 7 दिन में 1,000 बेड का हॉस्पिटल बनाया, ये एक वर्ल्ड रिकॉर्ड की बात है, और इसी तरह से ख्याल रख रहे हैं। देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी त्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी हा निव्वळ आकड्यांचा खेळ असल्याची टीका केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. कामशेतमधील एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. कामशेत येथे देवा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000 महिलांना त्र्यंबकेश्वर यात्रेचे दर्शन करण्यासाठी नेण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते. आज आम्ही 5,000 महिलांना त्र्यंबकेश्वर नाशिक येथे घेऊन जाणार आहे. कोणत्या भागातील या महिला आहेत? सर, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला आहेत. सर, बांधावर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कधी देवदर्शनाला जाता येत नाही मोलमजुरीमुळे, त्यामुळे आम्ही ह्या संकल्पनेतून आम्ही योगदान देतो की बाबा चला बांधावर काम करणाऱ्या महिलांना देवदर्शन मोफत मिळेल आणि त्या संकल्पनेतून आम्ही देवदर्शन घडवतो. हे सरकार गोंधळलेले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. 60 दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे, त्यामुळे ती 3 दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसेनेचे मंत्री हे टेबलावरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम करत असून कॅबिनेटमध्ये कारकूनसारखे बसलेले असतात, अशा शब्दात शिवसेनेच्या आमदारांची नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. ते मावळमध्ये देवीदास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. आखड्यांच्या खेळापेक्षा पुढच्या महिन्याला जेव्हा महिन्याच्या हिशोबामध्ये सामान्य माणसाच्या हातात जास्त पैसे उरतील, त्याला गुंतवणूक करण्यासाठी तरुणांच्या हातात जेव्हा पैसे येतील, तेव्हा खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प काय होता त्याचा विरोधकांना पण अंदाज येईल. शेवटी टीकेला टीका करणं, विरोधाला विरोध करणं ह्याला काही अर्थ नाही. चांगल्याला चांगलं म्हणून आता ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला न्याय मोदी सरकारच्या माध्यमातून का देण्यात आलेला आहे, कृषी क्षेत्र असेल, महिलांचा विकास असेल, तरुण असेल, रोजगार निर्मिती, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी न्याय दिलेला आहे. इन्कम टॅक्समध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सवलती दिलेल्या आहेत, सामान्य माणसाच्या हातात पैसा आणून ठेवलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम किंवा विकास कुठल्या पद्धतीने बोलू शकतो की कुठल्या पद्धतीने करू शकतो? हे सगळं केल्यानंतर पण आता विरोधकच मुळात गोंधळलेले असल्यामुळे त्या लोकांना आकडे पण गोंधळलेले दिसणार. 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे असं वाटतं. गोंधळलेले आहेत म्हणून तर मुख्यमंत्री सुट्टीवर गेले आहेत ना. अहो 60 दिवसामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीने एवढं थकवलं की डायरेक्ट सुट्टीवर गेले आहेत 3 दिवसावर. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, कधी सुट्टीवर गेलेले पाहिलं ऐकलं होतं का की नागपूरला 4 दिवस सुट्टीवर गेले आहेत? आमचे मोदी साहेब गेले 6 वर्षापासून देशाची सेवा करत आहेत, कधी ऐकलं आहे का गुजरातकडे आपल्या आईंकडे जाऊन 3 दिवसाची सुट्टीवर गेले आहेत? हे मुख्यमंत्री 59 दिवसामध्ये थकले आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं हैराण केलं आहे की डायरेक्ट महाबळेश्वर, मध्ये कुठलाही स्टॉप नाही. आकड्यांच्या खेळापेक्षा पुढच्या महिन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तरुणांच्या हातात पैसा येईल तेवढं त्यांना आणि विरोधकांच्या अर्थसंकल्प कळेल अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. टीकेला टीका करणं आणि विरोधाला विरोध करणं याला अर्थ नाही आहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, कृषी क्षेत्र, महिलांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने तरतूद केली आहे, ही देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं असा टोला विरोधकांना लावला. क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 188व्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यास सर्व उमाजी नाईक मित्रमंडळाचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी शिवकालीन शस्त्र, नाणी व इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. उमाजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील क्रांतीवीर मानले जातात. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा दिलाय आणि आपल्या स्वराज्याची जपणूक करण्याचे काम नेटाने केलंय, पण काही काळानंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडून त्यांच्या लढ्याला अंकुश लावण्याचे काम केले. पण उमाजी नाईक यांनी हार मानली नाही, त्यांनी रामोशी लोकांसमवेत लढा चालूच ठेवला. अखेर आजच्या पुण्यातील मामलेदार कचेरीजवळील न्यायालयात त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली. काही काळ त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवण्यात आलं आणि शेवटी एका झाडाला त्यांना फाशी देण्यात आली. आजही हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येऊन उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन करत असतात. ह्या प्रदर्शनामध्ये शिवकाळातील, पेशवे काळातील आणि अंगलकाळातील विविध प्रकारची शस्त्रे
इथं ठेवण्यात आलेली आहे. या शस्त्रांबरोबर शिवकाळातील नाणी, पेशवे काळातील नाणी, ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातली नाणी, काही मराठा संस्थानांची स्टॅम्प्स पेपर यांचा संग्रह करून इथं प्रदर्शनासाठी लोकांसाठी खुले ठेवण्यात आले. या प्रदर्शनामध्ये शिवरायांच्या मराठा तलवार, ब्रिटिशांच्या ब्रिटिश सोर्ड आणि तेगा अशा विविध प्रकारच्या तलवारी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. प्राणी पक्षी पाळणाऱ्यांनो सावधान, पोपटाला बंदिस्त कराल तर खबरदार, असा एक प्रकार लोणावळ्यात घडलाय. पोपटाला पिंजऱ्यात कैद केल्याप्रकरणी एका मालकाला वडगाव न्यायालयाने 25,000 रुपयाचा दंड आणि 10 झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाळीव पक्षी आणि प्राणी पाळत असाल तर सावधान व्हा. मिस्टिका रिसॉर्टमध्ये एका देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवला आहे. याची माहिती वनविभागाला कळताच त्यांनी तात्काळ रिसॉर्टचे मालक PT गिरीमोहन यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. वनरक्षक गणेश जिपरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. वनविभागाने रिसॉर्टमध्ये छापा टाकून पिंजरा व पोपट ताब्यात घेतला. पोपट मालक गिरीमोहन यांच्यावर वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट दाखल केलं असता वडगाव न्यायालयाने त्यांना 25,000 रुपये दंड व 10-8 फुटी झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. एक केस अशी होती, 2018 मिस्टिका म्हणून एक रिसॉर्ट आहे खंडाळ्यामध्ये, तर त्याच्या तिथं कॅप्टिव्हिटीमध्ये पोपट आमचा अनुसूचित 4 वन्यप्राणी त्या ग्रहस्थाने आरोपी गिरीमोहन याने बंदिस्त अवस्थेत ठेवलेला होता. यावरून आमचे फिर्यादी वनरक्षक गणेश जिरफे यांनी तत्काळ तो पोपट प्राणी ताब्यात घेतला. चौकशी अधिकारी मंगेश सपकाळे यांनी सदरची केस वडगाव न्यायालयात दाखल केली. यामध्ये दाखल केल्यानंतर पोपट आम्ही निसर्गात सुस्थितीत असल्यामुळे मुक्त केला. त्याच्यानंतर माननीय न्यायालय वडगाव यांनी सदर आरोपीला 25,000 रुपये दंड व 8 फूट उंचीची 10 झाडं लावण्याचे आदेश दिले. टेनिस हा माझा श्वास असून त्यासाठी शेवटपर्यंत खेळेन व येणाऱ्या तरुणांनाही हा खेळ खेळण्याकरिता प्रोत्साहन देईन, असं मत प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी व्यक्त केलंय. सोमवारपासून बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राज्य लॉंग टेनिस संघटना आणि राज्य शासनाच्या वतीने टाटा लॉंग टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच या स्पर्धेतील चषकाचे अनावरण लिएंडर पेस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद कन्नमवार, सुंदर अय्यर, संजय कंदारे उपस्थित होते. I've played many years because all of you have inspired me so much. All of you have given me wind within my wings to play for you over these last 30 years. And playing this whole season, I just finished the Australian Open. And that was my 97th Grand Slam appearance, I believe. And then doing Wimbledon and French Open and the US Open, hopefully. I'll get to finish a season here through the year. But playing in India on our home soil always means something special to me. To motivate all the youngsters to be the best that they can be, something I've strived to do my whole career, and I hope that this week as well we can have a great turnout and a great performance from all our Indian players, and wishing them all the best, and I hope that the tournament here in Pune keeps growing in India, keeps growing in big strides. मावळ परिसरात ऊसाचा रस विकत असताना एका महिला कामगाराचे हात ऊसाच्या गुराळात गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिच्यावर वेळीच उपचार सुरू झालेत. पोटाची खळगी भरण्यासाठी 60 महिला मावळ परिसरात ऊसाचा रस विकते, मात्र अचानक तिचा हात ऊसाचा रस काढत असताना ऊसाच्या गुराळात गेला आणि तिचे 5 बोट चेंदामेंदा झाले. वेळीच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने त्याच्यावर उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तात्काळ मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श स्थापित केला आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याचा एक सर्वसामान्य वर्गातील माणूस आहे, ती जी स्त्री आहे ती स्वतःचं
रोटी रोजगार भागवण्यासाठी उसाच्या गुऱ्हाळावरती काम करते आणि ते काम करत असताना तिचा हात त्या गुऱ्हाळामध्ये गेला आहे आणि तिचे पाचही बोटं पूर्ण क्रश झालेले आहेत की जी आत्ता आपण बघितली आहेत. त्याच्यामधनं रक्तस्राव चालू आहे आणि साधारणतः हा अशा रुग्णांचा खर्च हा एवढा अफाट असतो कारण याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरी आणि ह्या सगळ्या गोष्टी लागणार असतात. पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत. चेन स्नॅचिंगसाठी चोरट्यांनी चक्क पबजी गेम आणि इंस्टाग्रामवर प्लॅनिंग करून चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात सततच्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत होती. अखेर या प्रकरणी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर हे चोरटे पबजी गेम आणि इंस्टाग्राममार्फत संपर्कात राहत असल्याचं समोर आलंय. काही दिवसांनी पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला. पुन्हा तीच मेथड चोरटे अवलंबून लागलेत. मग आधी बेड्या ठोकलेल्या दोन्ही चोरट्यांनी पोलिसांनी कसून चौकशी केली. चेन स्नॅचिंग कुठं कशी आणि कधी करायची यासाठी कसं भेटायचं हा कट पबजी गेम आणि इंस्टाग्रामवर रचला जायचा. इतकंच नव्हे तर एकाकडे पोलीस चौकशी करायला आलेत याची माहिती इतर सदस्यांना यावरूनच दिली जायची. पोलीस मोबाईल नंबरहून चोरट्यांचा माग काढतात याची पूर्ण कल्पना असल्याने हा नवा आणि आधुनिक फंडा चेन स्नॅचिंग यांनी अवलंबला गेलाय. पण हाही फंडा पोलिसांनी खोडून काढला आणि अन्य दोन चोरट्यांनाही जेरबंद करत या टोळीचा पर्दाफाश केला आणि चोरट्यांकडून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये सोन्याची दागिने आणि वाहनांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून सांगवी पोलीस स्टेशन आणि परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते. याबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सदर गंभीर गुन्हे उघडकीस आणावेत यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आपण मागील महिन्यामध्ये जे आरोपी अटक केले होते त्यांच्याकडून आपण 10 गुन्हे उघडकीस आणले होते आणि त्यांना आपण जेलमध्ये टाकले. ते अद्यापपर्यंत जेलमध्ये आहेत पण तरीसुद्धा त्याच्यानंतर परत दोन प्रकार घडले होते आणि त्यामुळं त्याच्या अनुषंगाने आम्ही गोपनीय चौकशी केली असता खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की यांच्या संपर्कातले काही इसम यांनी ते प्रकार केलेले आहेत. म्हणून आम्ही गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली आणि त्यांचं अस्तित्व इथं पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नव्हतं. मग जे खबऱ्यामार्फत त्यांच्यामार्फत माहिती काढून त्यांना इथं बोलून घेण्याचं आपण आमिष दिलं आणि ठरलेल्या वेळेस ते आले असता सापा रचून आपण त्या ठिकाणी त्यांना अटक केलं आणि त्यांच्याकडे विचारपूस करून चौकशी केली असतात. त्यांनी जवळजवळ परिसरामध्ये 7 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचं सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्यावरून 7 गुन्ह्यामध्ये आपण 7 गुन्ह्यातील प्रॉपर्टी आणि त्यांनी चोरलेली वारजेतून चोरलेली मोटरसायकल की जी गुन्हा करताना वापरत होती ती हस्तगत करण्यात आलेली आहे. असा एकूण जवळजवळ 8 गुन्ह्यामध्ये 3,12,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे सांगवीत महिला तरुणी आणि नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. अशातच काही दिवसापासून पोलिसांच्या सापळ्यात दोन चोरटे फसलेत. त्याकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला न्याय. रामदास आठवले यांच्याकडून केंद्राची पाठराखण. अखेर तो घरी सुखरूप परतला. कहाणी कोरोना व्हायरसची. काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं म्हणून मुख्यमंत्री सुट्टीवर. देशाच्या अर्थसंकल्पावरून नितेश राणेंनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर. क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन. ऐतिहासिक वस्तूच्या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.